हवं तेवढं जेवा, बिल आपले वंशज देतील. अरे वा, गर्दी पण दिसत नाहीये. कमॉन कमॉन मॅम, कमॉन. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. काय घेणार सर? काय लंच घेणार, दुसरं काय घेणार. ए बघ बाई, तुला काय माहिती आहे? बाय द वे, हे सगळं काय लिहून ठेवलेलं आहे? बहुतेक कस्टमरसाठीच असणार. टाइमपास, पीजे, पुअर जोक्स. नो सर, इट्स नॉट जोक्स सर, इट्स व्हेरी सिरियस. म्हणजे काय, या हॉटेलमध्ये जे कोणी येऊन खातात पितात त्याचं बिल आम्ही त्यांच्या वंशजांकडून घेतो. वंशजांकडून? ते कसं काय बुवा? म्हणजे काय, तुमची मुलं नातवंड जेव्हा 15-20 वर्षांनी या हॉटेलमध्ये खायला येतील त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडून घेतो. तुमचं हॉटेल चालतं कसं काय? बिलावर इंटरेस्ट लावतो ना मॅडम. वा सुंदर, मस्त. म्हणजे बिल आमच्या वंशजांकडून 15-20 वर्षानंतर. तोपर्यंत आपण पोटभर खायचं, बिल आम्ही द्यायचं नाही. वा सुरेख सुरेख कल्पना. ऑर्डर देता ना सर? ऑर्डर म्हणजे काय, आता तुम्ही तसं म्हणाल तर सगळंच घेऊन या, आपल्याला काय. तुम्ही असं करा, अगोदर सूप आणा, त्याच्यानंतर ज्यूस आणा. नाही, नको नको नको, आधी ज्यूस आणा मग सूप आणा, त्याच्यानंतर स्टार्टर्स आणि त्याच्यानंतर सुपर डिलक्स लंच. येस सर, एनिथिंग एल्स सर? एनिथिंग म्हणजे आता तुम्हाला जे जे सुचतं ना ते सगळं एव्हरीथिंग घेऊनच या, आम्हाला काय. एक मिनिट, हा आम्ही पॅक करून घेऊन जाऊ शकतो का? येस मॅम, बाय ऑल मीन्स. त्याच बिल वंशज 10-15 वर्षानंतर. एक काम करा, तुम्ही जी ऑर्डर दिली की नाही तेवढं सगळं एक्स्ट्रा पॅक करून घेऊन या. येस लवली, फ्रीज मध्ये ठेवून देऊया, उद्यासाठी सुद्धा होईल. लवली फूड. तुमचं पार्सल. ओ थँक यू. अरे वा, बघा एवढ्या छान लंच बरोबर गिफ्ट वाउचर. सर तुमचं बिल आहे. बिल 25,000. 25,000? तुम्ही म्हणाला होता आमचे वंशज येऊन हे बिल पे करणार आणि आम्ही एवढ्या पैशाचं खाल्लेलं सुद्धा नाहीये. ओ बरोबर आहे सर, आम्ही कुठेही चुकलेलो नाही आहोत. 20 वर्षापूर्वी तुमचे आजी आजोबा इथे खाऊन गेले, त्याच हे बिल विथ इंटरेस्ट 25,000. बापरे. आली या भोगासी असावे सादर भोग, मग ते पूर्वजांचे असो नाही तर आपले, असे ना तसे भोगावे लागतातच. हसण्यावारी घेऊ नका, हसण्यावारी घेऊ नका.